अनेक व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसताना गालावर खळी पडते. गालावरील खळी ही सौंदर्यात भर घालते. अगदी त्याचप्रमाणे यंदा गौरीच्या मुखवट्यांना गालावर खळी असलेल्या मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्या. गौरी गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. बाप्पाच्या मूर्ती आणि गौरीच्या मुखवट्यांनी बाजारपेठा सजल्या. बाजारात विविध आकाराच्या मूर्त्या उपलब्ध आहेत. पैठणी साडी, शाही फेटा, नथ आणि सोन्याचे दागिने घातलेली गौरीची मूर्ती, नाजूक सुबक कोरीव काम केलेले गौरीचे मुखवटे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाजारात आले. मात्र चर्चा होते ती खळीच्या गौरीची. होय, यंदा बाजारात नव्याने गालावर खळी असलेल्या गौरी दाखल झाल्या. गौरीच्या सजावटीसाठी महिलांमध्ये जुरूस पाहायला मिळते. इतरांपेक्षा आपल्या गौरीची सजावट कशी आकर्षक दिसेल यावर महिला जास्त भर देतात. कोणाला आपल्या लेकीसारखी दिसणारी तर कोणाला सुनेसारखी दिसणारी गौरी हवी असते. मात्र यंदा बाजारात खळीच्या गौरी नव्याने दाखल झाल्या. गणपती बरोबर मी गौरीचं प्रोडक्शन करते. गौरी मला मोठ्या प्रमाणात लागतात. तर पूर्वी अलंकारावाले गौरी असायच्या, म्हणजे त्याच्या कानामध्ये घातलेले, परत मुकुट वगैरे दिलेले, अशा गौऱ्या साध्याच्या. पण आज हल्ली आता 2-3 वर्षापासून ज्या गौरीला काहीच घातलेलं नाही अशा गौरी बाजारामध्ये आलेल्या आहेत. आणि खळी नावाचा जो पॅटर्न आहे, जिच्या गालाला खळी आहे ती हसताना दिसते, अशा गौरीचं प्रोडक्शन आता मी जास्त प्रमाणात करते. त्या गौरीला जास्त प्रमाणात मागणी आहे, कारण बायकांना ती सजवता येते, पाहिजे ते अलंकार घालता येतात, म्हणून त्याच्याकडं गिरायकाचा जास्त कल.